आज जो काही नाटक महाराष्ट्रामध्ये घडलं हे नाटक महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही। भाजपचा खरा चेहरा या निमित्ताने स्पष्ट झालेला आहे। भाजप ऑपरेशन लोटसच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र आपल्या राजकारणाला चिखल केलेला आहे। एक गलिच्छ राजकारण, ओचेगिरीचं राजकारण, ईडी सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना घाबरवायचं आणि मग त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन त्यांना मंत्री करायचं, ही ओळख महाराष्ट्राच्या जनतेला झालेली आहे। भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील। महाराष्ट्रातल्या मूळ जे प्रश्न आहेत ज्याचं आश्वासन देऊन महाराष्ट्रातलं असो की नरेंद्र मोदीचं सरकार असो, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दोनपट भाव देऊ, तरुणांच्या हाताला काम देऊ, महागाई कमी करू, गरिबी कमी करू, हे आश्वासन देणारं नरेंद्र मोदीचं आणि भाजपचं सरकार, हे सरकार सगळ्या गोष्टीवर फेल झालं आणि म्हणून स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दुसऱ्याची घरं तोडण्याचा जे घाट बीजेपी रस्ते आहे सत्तेच्या जोरावर, त्या बीजेपीला येणाऱ्या काळात या सगळ्या परिणामाला पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये हार पत्करावी लागेल, हे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।